एकीकडे नाणारच्या रिफायनरी प्रकल्पाला विरोध कायम असताना सरकार मात्र हा प्रकल्प उभारण्यावरती ठाम आहे. या प्रकल्पासंदर्भात मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या कार्यक्रम सामंजस्य करार केला जाणार आहे. मुंबईत 18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान MMRDA मैदानामध्ये जागतिक गुंतवणूकदारांची शिखर परिषद राज्य सरकारनं आयोजित केली. या परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. या परिषदेमध्ये राज्यातील MIDC आणि केंद्राच्या तेल कंपन्यांमध्ये सुमारे 2 लाख कोटी रुपये गुंतवणुकीबाबतचा सामंजस्य करार केला जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून होणारा केंद्र सरकारचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प कितीही विरोध असला तरी पुढे रेटला जाणार असल्याचं स्पष्ट झालं. या प्रकल्पासाठी MIDC जागा उपलब्ध करून देणार असून 2022 पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होणं अपेक्षित आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.